नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्ही इथे वाचू शकणार अर्न अप टू 60,000 पर मंथ, महिन्याला इथे 60,000 रुपये आपण कमवू शकणार आहोत चूजिंग फ्लेक्झिबल आवर्स, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपला टाइम ऍडजस्ट करून इथे आपण 60,000 रुपयांपर्यंत कमवू शकणार आहोत। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे ट्रेनिंग सुद्धा आपल्याला मिळणार आहे, कारण की जेवढे पण मी कमेंट वाचतोय त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आम्हाला घर बसल्या काम पाहिजे आहे, पण याच्या आधी आम्ही कधी केलेलं नाही आहे, तर आम्हाला ट्रेनिंग दिली गेली तर आम्ही नक्कीच काम करू शकतोय। तर सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे, इथे ट्रेनिंग पण दिली जाणार आहे, कशाप्रकारे सिलेक्शन होणार आहे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सगळं तुम्हाला समजून सांगतोय, कारण की यांच्या लिंक्डइन पेजवर मी आलो होतो 2 दिवसापूर्वी, त्याच्यानंतर इथे बघा 16 तासापूर्वी, इथे भरपूर सारे ॲक्टिव्ह यांनी इथे जे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ते पोस्टिंग केले आणि ॲक्टिवली हायरिंग करताय, त्यामुळे तर तुम्ही इथे एलिजिबल असाल, अप्लाय करणार असाल तर तुम्हाला नक्की यांचा रिप्लाय येणार आहे आणि तुम्हाला जॉब मिळणार आहे। त्यामुळे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, भरपूर ग्रोथ आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा। कशाप्रकारे अप्लाय करायचं ते पण तुम्हाला समजून सांगणार आहे। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब पाहिजे आहे तर सुंदर चान्स, एक जबरदस्त माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। इथे बघा, तुम्ही पार्ट होऊ शकणार आहात ट्युटोरिया कंपनीचा आणि ॲज अ इंटरनॅशनल कम्युनिटी तुम्ही टीचरची जॉईन करू शकणार आहात। इथे बघा, 60,000 रुपये महिना आपण कमवू शकतोय ऑनलाईन टीचिंग करून। आता नेमकं ही वेबसाईट काय आहे अनेकांना माहीत नसेल, कारण की बाहेरची वेबसाईट आहे पण इथे खूप चांगली ग्रोथ आहे। इथे बघा, या वेबसाईटवर कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स आहेत, लाईव्ह क्लासेस वगैरे घेतले जातात, टेस्ट वगैरे असतात, भरपूर चांगली अपॉर्च्युनिटी आहे। जेव्हा मी यांचं लिंक्डइन पेज चेक करत होतो तेव्हा मला कळलं की यार पेमेंट चांगलं आहे, कंपनी चांगली आहे आणि ग्रोथ फील्ड आहे, त्यामुळे नक्कीच आपण हा व्हिडिओ बनवू शकतो आहे। त्यामुळे मी सगळी माहिती चेक केली आणि अशा प्रकारे तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणला आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या शिकवणार आहात, लोक जे विद्यार्थी आहेत ते तुमचं ऐकणार आहेत आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। इथे बघा कशाप्रकारे करायचं, काय करायचं, कशाप्रकारे वेबसाईट आहे, सगळी माहिती दिलेली आहे। आता आपल्याला काम काय करायचं आहे ते पण तुम्हाला सांगतोय। तर इंटरनॅशनल म्हणजे टीचिंगचं काम आहे, तर भरपूर सारे सब्जेक्ट आहे। इथे बघा, जसं की मॅथ झालं, सायन्स झालं, इंग्लिश झालं, कोडिंग झालं, हे ऑनलाईन टीच करायचं आणि कोणाला 4 ते 12 या विद्यार्थ्यांना, म्हणजे जर तुम्हाला 34 असेल तर 34 शिकवा, तुम्हाला 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे त्यांना शिकवा, किंवा तुम्ही 11वी 12वीला शिकू शकणार आहात, तुमच्यावर आहे तुम्हाला कोणाला शिकवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कधी शिकवायचं आहे। तुम्ही तुमच्या टाईमनुसार शिकू शकणार आहात, म्हणजे दुपारी मी 12 ते 1 एक लेक्चर घेईल, त्याच्यानंतर 3 ते 4 एक लेक्चर घेईल, दिवसातून असे 2 लेक्चर घेईल, हे तुमच्यावर आहे। मग तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लोकांना शिकू शकणार आहात, लॅपटॉप कम्प्युटर असेल तर वेल अँड गुड, तिथून तुम्ही शिकू शकणार आहात। ओके, आता इथे का जॉईन केलं पाहिजे, कारण की इथे आपल्याला ट्रेनिंग मिळते। ओके, त्याच्यानंतर मार्केटिंग सपोर्ट आहे, म्हणजे इथे काही आपल्याला ॲड करायची नाही, लोकांना सांगायचं नाही की या आम्ही शिकवतो आहे, आम्ही क्लास टाकला आहे, कारण की ही सगळी मार्केटिंग यांची कंपनी करते, आपल्याला फक्त घर बसल्या शिकवायचं आहे। ओके, महत्त्वाचं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यासाठी चांगली आहे, तुमचं जर बाकी नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही USA, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकू शकणार आहात। म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये बसून जगभरातल्या लोकांना इथे शिकू शकतोय एका वेबसाईटवरून, जी की चांगली गोष्ट आहे आणि आपली अर्निंग पण वाढणार आहे। ओके, आता इथे कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही आहे। आता कशाप्रकारे सिलेक्शन होतं ते समजून घ्या। तर इथे बघा, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर सगळ्यात आधी आपला टेलिफोनिक इंटरव्ह्यू कॉल होतो, मग ते आपल्याला विचारतात की काय आहे, कशाप्रकारे एक्सपिरियन्स आहे तुमचा, तुम्हाला टीचिंग आवडते का, हे ते तुम्ही कोणाला शिकू शकतात, हे आहे टेलिफोनिक कॉल होतो। त्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरणार आहे त्याची स्क्रीनिंग होते, म्हणजे जे टेलिफोनवर बोललो आहे, जो फॉर्म भरला आहे ते योग्य आहे का, मग एलिजिबिलिटी टेस्ट होते, ते झाल्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट आहे छोटी, म्हणजे जर तुम्ही मॅथ्स शिकवताय तर मॅथ्स रिलेटेड तुम्हाला छोटे थोडेफार क्वेश्चन विचारले जाणार, किंवा तुम्ही सायन्स शिकवताय तर सायन्स रिलेटेड तुम्हाला, म्हणजे 4वीचं तुम्ही शिकवणार तर 4वी रिलेटेड तुम्हाला थोडेफार क्वेश्चन विचारले जातात, कारण की जर ते तुम्हाला येत असेल तरच तुम्ही शिकू शकणार ना, नाहीतर इथे ऑपॉर्च्युनिटी आहे, 60,000 महिना कमवायला भेटतंय, मग कोणी पण येत आहे तो अप्लाय करतोय, तर असं नाही आहे। ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याला जॉब मिळणार आहे। ओके, इथे काय वशिलीबाजी चालत नाही, टेबला खालून पैसे वगैरे असं काही नाही, कारण की ऑनलाईन जॉब आहे, फ्रीलॅन्सिंग टाईप तुम्ही करू शकणार आहात, त्यामुळे जे पात्र आहे त्या लोकांना इथे जॉब मिळतो, जे पात्र नाही आहे मग त्यांना इथे असं पैसे भरून करा इकडे तिकडे जावं लागतं, त्यामुळे जर तुमच्याकडे नॉलेज आहे तर सुंदर वेबसाईट, सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे।
इथे एक डेमो लेसन्स होतो, म्हणजे तुम्ही काय करायचं, आता जसं की मी तुम्हाला या वेबसाईटवर दाखवलं, असं एक टीचिंग करताना असं शिकवताना तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे 2-1 मिनिटाचा असं टीचिंग करताना, आणि तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तुमची ट्रेनिंग होती, तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि आपण इथे जॉईन करू शकतो. कोणाकोणा टीचिंग करायचं आहे तर तुम्हाला 4वी ते 12वीचे विद्यार्थ्यांना टीचिंग करण्याचा अनुभव पाहिजे. असं नाही की तुम्ही शाळेतच शिकवलं आहे, कॉलेजला शिकवलं आहे, तुम्ही घर बसल्या तरी कोणाला शिकवलं असेल, तुमचा भाऊ बहीण किंवा तुमच्याकडे ते नॉलेज आहे, तुम्हाला शिकवता नीट येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे कोणती पाहिजे, तर इथे तुमच्याकडे ते नॉलेज पाहिजे. म्हणजे जर मी मॅथ शिकवतो आहे तर मॅथ शिकवायचं नॉलेज माझ्याकडे पाहिजे, एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल जे की गरजेचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत जे की तुम्ही करू शकणार आहात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन पाहिजे. कारण की लॅपटॉप असेल तर तुम्ही असं लॅपटॉपवरून विद्यार्थ्यांना शिकू शकणार आहात, जे की सोपं आहे. म्हणजे काही तुम्हाला टेस्ट घ्यायची आहे, काही दाखवायचं आहे, तर तुम्ही ते दाखवू शकणार. जसं की मी तुम्हाला लॅपटॉपवर समजून सांगतो की बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कशा प्रकारे टेस्ट द्यायची, हे मी का समजून सांगतो आहे, कारण की माझ्याकडे लॅपटॉप आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर दिसतंय. मोबाईलवर पण मी समजू शकलो असतो, पण स्क्रीन छोटी झाली असते. ओके, म्हणून इथे लॅपटॉप पाहिजे, इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तुम्ही अवेलेबल पाहिजे. ओके, आता कशाप्रकारे अप्लाय करायचं, तर इथे बघा अप्लाय नाव दिलं आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर ओपन झाली आहे. तर बी अ पार्ट, आता आपण 4वी ते 12वीचे विद्यार्थ्यांना शिकू शकतो. तर स्टार्ट 1 मिनिटामध्ये हा फॉर्म भरून आणणार आहे, जो की इझी आहे. तर स्टार्ट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ओके क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला फोन नंबर टाकायचा आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, हा ईमेल आय डी योग्य द्या. या ईमेल आय डीवर तुम्हाला मेल येणार, यांचे सिलेक्शन झालं आहे की नाही, मग तुमचा इंटरव्ह्यू कधी होणार, टेस्ट कधी होणार आणि तुमची ट्रेनिंग कधीपासून चालू होणार, हे सगळं ईमेलवर होणार आहे. त्यामुळे ईमेल आय डी योग्य द्या, एंटर करा. त्यानंतर तुम्ही कधी पासआउट झाले ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ते पासआउट होणार असाल, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहात तरी यांनी अपॉर्च्युनिटी दिली आहे. 2026 होणार आहात का 23 होणार आहेत का 21 होणार आहे की आधी झालं आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर कोणते सब्जेक्ट तुम्ही शिकू शकणार, जसं की इथं मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, सायन्स आहे, कोडिंग आहे आणि रोबोटिक्स आहे. मी तुम्हाला बोललो होतो कोडिंग शिकून घ्या, पायथॉनचा मी तुम्हाला कोर्स दिला होता, तो जर तुम्ही शिकले असतात तर इथे तुम्हाला खूप सुंदर अपॉर्च्युनिटी. कारण की कोडिंग जास्त लोकांना येत नाही, मोजक्याच लोकांना येत, आणि ज्यांना येत आहे ते खूप जास्त प्रमाणात इथे चार्जेस घेतात एका लेक्चरचे. त्यामुळे कारण की मॅथ्स वगैरे तर कोणाला पण येतं, हे नॉर्मल आहे, पण कोडिंग कोणाला येत नाही हे जर तुम्ही शिकलेले असाल तर खूप जास्त पैसे घर बसल्या छापू शकणार आहात. त्यामुळे हे स्किल शिकून घ्या आणि खूप चांगली इन्कम होऊ शकते. आता समजा मला मॅथ्स येत आहे, मी मॅथ्सवर क्लिक करतो. तुम्हाला सायन्स येत आहे, सायन्सवर क्लिक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ही माहिती कशावरनं कळली, तर ऑर्डर टाकून इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे बघा वी हॅव रिसिव्ह युअर ॲप्लिकेशन टेस्ट. ओके, आपलं ॲप्लिकेशन यांना मिळालेलं आहे. 24 ते 48 आवर्स यांनी म्हटलं आहे, तरी 10-12 दिवस लागू शकताय. 10-12 दिवसात म्हणजे आपल्याला यांचा मेल येतो, त्यावरून आपल्याला पुढची प्रोसेस कळते की आपलं सिलेक्शन झालं आहे, मग इंटरव्ह्यू कधी होणार आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या कळतात. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, घर बसले आपण इथे काम करू शकतो आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खूप चांगला पेमेंट इथे मिळतो आहे, ट्रेनिंग मिळते आहे, जी की खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मराठी भाषेतून तुमच्यासाठी आणतो आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा, अनेकांना गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.